आमच्याकडे देवीचं महत्त्व म्हणजे आमचं देवी जे देऊळ आहे ते अतिपुरातन म्हणजे पांडवकालीन म्हटलं पांडवकालीन, त्याच्यामध्ये चंडिका मुख्य अधिष्ठात्री देवता आहे, बाजूला उजव्या हाताला तिच्या कालिका आहे, डाव्या हाताला महिषासुरमर्दिनी आहे, अशा तीन देवाने उजव्या हाताला परत त्या महिषासुरमर्दिनी उजव्या हाताला गणपती आहे. कार्यक्रम आमच्या म्हणजे सतत चालू असतात वर्षामध्ये, कारण पण चैत्र महिन्याची संकष्ट चतुर्थी हा आमचा मुख्य पालखी सोहळ्याचा दिवस आहे. पण पहिल्या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थी, पहिल्या दिवशी तृतीय असते कधी द्वितीय असते, पण त्या दिवशी आमचा पहिल्या दिवशी अभिषेक असतो आणि अखंड यात्रोत्सव चालू होते त्या दिवसापासून. हां, नंतर दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा असतो, त्या दिवशी पण इकडे हरिपाठ वगैरे सगळं कीर्तन वगैरे सगळं असतं. हां, आणि संध्याकाळी पालखी सोहळा. तिसऱ्या दिवशी पोहा असतो, पोहा म्हणजे आमच्याकडे कुस्तीचे सामने होतात, इकडे जंगी सामने होतात कुस्ती महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रभर म्हणजे बाहेरून पण येतात, बाहेर उत्तर प्रदेशवरनं पण पहिलवान लोक येतात. हां, बिहार म्हणजे येतात तिकडनं. हां, स्वतःच कुला म्हणजे कुस्तीचा आज बऱ्याच वर्षापासून म्हणजे चालू आहे.